वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य नेमणुकीवरून महापालिकेच्या सभेत आज रणकंदन माजलं वृक्ष प्राधिकरण समितीचा कार्यकाल तीन वर्षापूर्वी संपला असताना ही समिती अजून कार्यरत कशी अशी विचारणा या सभेत करण्यात आली या समितीनं तीन वर्ष बेकायदेशीर काम केलं आहे असा आरोप करत विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले गायकवाड यांच्या पुढाकारानं दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत कोल्हापूर शहरातील वृक्षगणना करण्यात आली त्यासाठी मुंबईच्या टेरिकॉन संस्थेला एकोणपन्नास लाख रुपये फी दिली आहे पण अजून त्याचा अहवाल दिलेला नाही असा आरोप सभागृहात करण्यात आला हा विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आला महापालिकेच्या ताब्यात असलेली मनकर्णिका कुंडाची जागा आणि इतर खुली जागा देवस्थान समितीकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्तावही उपसूचनेसह मंजूर करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सुरमंजी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली दिव्यांग कृती आराखड्याअंतर्गत दोन हजार एकोणीस वीस सालचं दिव्यांगांसाठीचं अनुदान बँकेच्या खात्यात जमा करण्याबाबत आलेल्या आर्थिक प्रस्तावाबाबत विस्तारानं चर्चा करण्यात आली अपंगांना अनुदान मिळत नसल्याबद्दल नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला व्यवसाय चालू करण्यासाठी पंचवीस चा हजाराचं अनुदान देण्यात येतं पण अगोदर साहित्य खरेदीच्या पावत्या मग रक्कम दिली जाणार हा नियम चुकीचा असून दिव्यांगांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विना अट रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली पाहिजे अशी मागणी करण्यात आली करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाजा नजीकची मनकर्णिका कुंडाची जागा आणि इतर खुली जागा देवस्थान समितीकडे हस्तांतरित करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झाली हा परिपूर्ण प्रस्ताव द्यावा मगच त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी विजय सूर्यवंशी यांनी केली हा विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आला पुरवणी कार्यपत्रिकेमधील कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य नेमणुकीबाबत आलेल्या प्रस्तावावर खडाजंगी चर्चा झाली दोन हजार सोळाला जुन्या समितीचा कार्यकाल संपला असूनही हीच समिती अस्तित्वात आहे असं सांगत या समितीचे सदस्य उदय गायकवाड यांच्या कामकाजावर नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवला समितीचा कार्यकाल संपला असूनही तीन वर्ष बेकायदेशीरित्या कामकाज झालंय त्यावर कारवाई अपेक्षित आहे असं भूपाल शेटे आणि शारंगधर देशमुख यांनी सांगितलं दोन हजार चौदा ते सोळा काला या कालावधीत गायकवाड यांच्या पुढाकारानच कोल्हापूर शहरातील वृक्षगणना करण्यात आली वृक्षगणनेचं काम मुंबईच्या टेरिकॉन या संस्थेला देण्यात आलं कोल्हापूर शहरात चार लाख साठ हजार वृक्ष असल्याचं सांगण्यात आलं त्यासाठी संस्थेला एकोणपन्नास लाख रुपये फी दिली गेली असा आरोप भूपाल शेटे यांनी केला उपसूचित सह हा विषय मंजूर करण्यात आला